नमस्कार, मी विशाल परदेशी। बेधडक या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलाच तिढा निर्माण झाला आहे। या मुद्द्यावरून राज्य सरकारची नेमकी भूमिका काय हेच अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधींशी या संदर्भात त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच एनपीआरच्या विरोधातली भूमिका जाहीर केली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला घेऊन आज बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय। आणि आजचा माझा विषय आहे याच विषयाला घेऊन दिल्लीत सामना। बेधडकच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला एनआरसी आणि एनपीआरवरून निर्माण झालेल्या वादाची किनार पाहायला मिळते। एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्पर भिन्न मतं व्यक्त केली, त्यामुळे या मुद्द्यावरून मतभेद निर्माण झाल्याचं उघड झालंय। पवारांनी एनआरसी एनपीआरला विरोध केलाय, तर मुख्यमंत्र्यांनी एनआरसी आणि एनपीआरमध्ये फरक असल्याचं सांगितलं आहे। इतकंच नव्हे तर राज्य सरकारनं एनपीआर अंतर्गत जनगणना करण्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे। एकंदरीतच सरकारमधला सावळा गोंधळ या निमित्तानं पुन्हा चव्हाट्यावर आलाय। सरकारमध्ये कोणते मतभेद नाहीत, सी असेल एनपीआर असेल अन्य काही भूमिका असतील, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे योग्य दिशेने सुरू आहे आणि तिन्ही पक्ष एक दिलानं काम करत आहेत। तीन भिन्न विचारधारा असल्यामुळे एखाद्या विषयावरती चर्चा होते, मतभेद नाहीत। तसं असतं तर मतभेद तुम्हाला त्या ठिणग्या दिसल्या असतात, तशा दिसतात का? नाही। लोक आपापल्या भूमिका मांडतात, त्याचं काय करायचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। सरकारमध्ये मतभेद नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात दिसणारं चित्र वेगळं आहे। एनपीआरच्या प्रश्नावलीमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट केलंय। एनपीआर बाबतीत जी नवीन प्रश्नावली मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेबांच्या सरकारने ॲड केलेली आहे, त्या प्रश्नांचा विचारविमर्श करून आम्ही योग्य तो निर्णय करू। पण तो शेवटी सेन्सस आहे आणि सेन्सस असल्यामुळं गणती करण्यात काही कोणी विरोध करण्याची गरज नाही, फक्त प्रश्न कोणते विचारणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याच्यावर आम्ही चर्चा करू। एनपीआर होणार महाराष्ट्र मी अजून असं म्हटलेलं नाहीये, पण आम्ही एक विचाराने त्याच्यावर निर्णय लवकरच घेऊ। एनपीआरच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे। उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यातल्या चर्चेत एनपीआरच्या मुद्द्यावर मार्ग निघेल असं हुसेन दलवाई यांनी सांगितलंय। शिवसेना ही वेगळ्या विचाराची आहे, काँग्रेस आणि एनसीपी वेगळ्या विचाराची आहे, तर ते एका अर्थानं कसं आहे की थोडी जुळवाजुळव करावी लागेल, त्याच्या संबंधात बातचीत करावी लागेल। आणि मुख्य असं आहे की मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्याच्या अनुषंगाने त्याची बातचीत होईल, त्याच्यातून मार्ग निघेल असं काही मोठा तणाव आहे असं समजण्याचं काही कारण नाही। फार चांगल्या रीतीने चर्चा होईल आणि मार्ग निघेल। प्रत्येक 10 वर्षाला होणाऱ्या जनगणनेसाठी लागणारा डेटा जमा करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे, पण प्रत्यक्षात अधिक काही करण्याचा केंद्रानं प्रयत्न केला तर त्यात राज्य सरकार सामील होणार नाहीये हे मुख्यमंत्र्यांनी आधी स्पष्ट केलंय। पण तेवढ्यानं शरद पवारांचं समाधान झालेलं नाही, त्यामुळे एनपीआरचा मुद्दा धुमसत राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि याच विषयाला घेऊन माझे काही प्रश्न आहेत जे मी या ठिकाणी उपस्थित करतो, ज्याला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत। माझा पहिला प्रश्न आहे की एनपीआर वरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? दुसरा प्रश्न माझा असा आहे की केंद्र सरकारसमोर राज्य सरकार झुकेल का या सगळ्या मुद्द्याला घेऊन? तिसरा प्रश्न असा आहे की एनपीआर म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या सूचीला विरोध काय? माझा चौथा प्रश्न आहे की एनपीआर वरून काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? आणि माझा पाचवा प्रश्न आहे की उद्धव मोदी भेटीनं काय साध्य होणार? याविषयी बोलण्याकरता नेहमीप्रमाणे बेधडकमध्ये मान्यवर पाहुणे माझ्यासोबत राजकीय विश्लेषक भारतकुमार राऊत, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तफासे आहेत, त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, हम भारत के लोग अभियान यातले समन्वयक विलास किरोते
पुण्यावरनं माझ्यासोबत आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपल्यासोबत आहेत. मी सुरुवात करतोय काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यापासून. हेमलता पाटीलजी, सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, NRC बद्दल देखील आपण चर्चा केली होती, तुम्हाला आठवत असेल. आता NPR वरनं खरं तर एकीकडनं आपल्या नेत्यांकडनं वेगळे स्टेटमेंट येताना दिसतात. शिवसेना प्रमुखांनी खरं तर घेतलेला, माफ करा, मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो समोर येताना दिसतोय. आणि आपल्यासमोर जी माहिती आहे की महाराष्ट्रात 1 मे पासून लोकसंख्या सूचीसाठी जनगणना सुरू होणार आहे, मग मतभेद नाहीत? नाही, आता आपण आजची जी चर्चा आहे ते मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामध्ये पंतप्रधानांच्या भेटीच्या दरम्यान आणि सोनिया गांधींच्या भेटीच्या दरम्यान काय चर्चा होईल या संदर्भात आजची आपली ही चर्चा आयोजित केलेली आहे. मला माहिती आहे मुख्यमंत्री एक अत्यंत जाणकार मंत्री आहेत, जाणकार मुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रासमोरचे प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीने अवगत आहेत. आज महाराष्ट्राला सगळ्यात कशाची गरज आहे, CA ची गरज आहे का NRC ची गरज आहे का महाराष्ट्रामध्ये जे केंद्राकडनं अनुदान थकीत आहे. मी एक साधं उदाहरण देते 1 सेकंदामध्ये आपल्याला की साधा PWDचा निधी बघा, राष्ट्रीय महामार्गांचा जो निधी आहे 570 कोटी निधी प्रलंब थकीत आहे, त्याच्यापैकी फक्त 60 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला मिळाले आहेत. 15 हजार कोटी रुपये GST चं डिसेंबर अखेर अनुदान येणं बाकी होतं. म्हणजे हे प्रश्न महाराष्ट्रासमोर खूप गंभीर आहेत आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री त्याच अनुषंगाने पंतप्रधानांशी चर्चा करतील. राहिला विषय NPR चा जो आपण काढला, तर ही जनगणना आहे, जनगणना ही नेहमीप्रमाणे होत असते, त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. परंतु केंद्र सरकारच्या नियत जी आहे त्याच्यावरती आम्हाला संशय आहे. त्याच्यामध्ये काही ऍडिशनल प्रश्न विचारायचे, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला पाहिजे असल्याचं हुसेन दलवाईंनी म्हटलेलं आहे. जुळवाजुळव करून घ्यावी लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला जो नाही त्याच्यामध्ये आता नक्की त्यांचं काय त्यांना अपेक्षा आहे, कुठला डेटा त्यांना अपेक्षित आहे, ज्या पद्धतीने केंद्र सरकारचं एकंदर कार्यकाळ चाललेला आहे, ज्या पद्धतीने निवडून आल्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये जे बघतोय की आपण ज्या पद्धतीने एक धार्मिक तेढ वाढवण्याचं काम चाललेलं आहे, धर्माधर्मामध्ये तेढ वाढवली जाते आणि देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ आणि केवळ याच प्रश्नांवरती चर्चा घडवून आणली जाते, त्या संदर्भात नक्की त्यामध्ये काय उल्लेख आहे, कुठली प्रश्नावली आहे, हीच फक्त तपासून घ्यायची. आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की याच्यामध्ये जर राज्य सरकारला ऑब्जेक्शन घेण्यासारखे काही विषय असतील तर आम्ही त्याला बिलकुल मान्यता देणार नाही. कुठल्याही पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी केव्हाच हा निर्णय घेतला आहे की NPR आपण राज्यात लागू करणार आहोत किंवा त्याची अंमलबजावणी करणार आहोत. बरोबर आहे ना, NPR त्याची अंमलबजावणी करण्याबद्दल काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही, मी तुम्हाला तेच सांगते. परंतु त्यामध्ये नक्की आता काय कशा गोष्टींचा समावेश करणार ते जेव्हा पुढे येईल त्याच्यानंतर राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेईल. परंतु NPR लागू करण्याबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. तो कुठल्या पद्धतीने लागू करणार, त्याच्यामध्ये काय प्रश्नावली असणार, या संदर्भामध्ये जेव्हा सविस्तर माहिती पुढे येईल त्यानंतर त्याच्यावरती भूमिका घेतली जाईल. विलास किरोतेंना काहीतरी बोलायचं. विलास बोला. मला खूप वाईट वाटतं की हेमलता पाटील सारख्या प्रवक्त्या या भाषेमध्ये बोलत आहेत की जणू काही NPR मुळे काहीच घडणार नाही आहे. गेली 3 ते 4 महिने झाले या देशामध्ये NPRC आणि NRC वरनं फार मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झालेला आहे. जनता भयभीत झालेली आहे, विशेषतः मुस्लिम लोक घाबरलेले आहेत प्रचंड. आणि तुम्ही मात्र फोकस चर्चेचा सुद्धा आणि एकंदरीत जे काही तुमचे राजकीय स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यावरनं तुम्ही आजची मुख्यमंत्र्यांची भेट फक्त आर्थिक प्रश्नाकडे राज्याच्या नेऊ पाहतायत. मला मॅडमला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगायचं आहे की कारण माझ्याकडे एक क्लिप आहे, आता टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, त्या दिवशी त्यांनी दिलेली की मुख्यमंत्री सांगतायत की सेन्सस आणि NPR मध्ये फरक नाही, हे त्यांचं स्टेटमेंट आहे. माझ्याकडे बातमी आहे टाइम्स ऑफ इंडियाची. मला मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या संबंधित पक्षाला आणि इतर राजकीय पक्षांना सुद्धा सांगायचं आहे की कृपा करून तुम्ही फक्त राजकीय स्टेटमेंट लोकांना भुलवण्यासाठी करू नका. जनतेमध्ये भिंत बांधण्याचं काम ह्या RSS प्रणित BJP सरकारनं चालवलेलं आहे. मुंजेंनी आणलेला सांगावा इटलीतून 1931 साली मुंजेंनी आणलेला सांगावा तो आतापर्यंत पुढे नेण्याचं काम हे BJP सरकार करतंय, RSS करताय. अहमदाबादमध्ये जी भिंत बांधली जाते एका बाजूला ती भिंत बांधली जाते, दुसऱ्या बाजूला स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधला जातो आहे.
हे याची एक फार मोठ्या प्रकारचे कॉन्ट्राडिक्शन तुम्ही जनतेमध्ये उभी करतायत. वेगवेगळ्या प्रकारच्या भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न करतायत. भिंत उभी करतायत तुम्ही. हा बोला. असं आहे की हेमलता पाटील ज्या आता इथे बोलल्या त्या खरं बोलल्या. त्यांनी जे सांगितलं की एनपीआर मध्ये काय आहे, एनपीआर मध्ये विशेष काही नाही, जनगणना आहे ती व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की मुळात एनपीआर पहिल्यांदा जे झालं याच्या पूर्वीचं ते मनमोहन सिंग सरकारमध्ये झालं. बरोबर, त्यांनी सांगितलं. आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये झालं त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा एनपीआर होत आहे. आणि एनपीआर हेमलताजी मध्ये नका बोलू, नंतर बोला. हेमलताजी नंतर बोला, माझं झाल्यावर बोला. आणि इतक्या सहजतेने त्यांनी सांगितलं. आता प्रॉब्लेम कसा आहे विलाजी, विषय असा आहे की सीए सीए मध्ये घेण्याचं काहीच नाही आहे, देण्याचा आहे. नागरिकता देण्याचा कायदा आहे, घेण्याचा नाही. पण सीएच्या म्हणजे यापूर्वी प्रणव मुखर्जींच्या अध्यक्षतेखाली कपिल सिब्बल सहित यांचे सगळे खासदार असलेल्या समितीने या सीएला मान्यता दिली आहे, याच जे आता लागू झालं याच्यात. आणि हेच वर्डिंग वर्डिंग मध्ये देखील फरक नाही, यांनीच मान्यता दिलेली आहे. पण आता यांनीच काय केलं, व्होट बँक सांभाळण्यासाठी, गठ्ठा मतं सांभाळण्यासाठी आणि या सगळ्या गडबडी सांभाळण्यासाठी यांनी बागुलबुवा उभा केला की सीएए म्हणजे मुसलमानांना कागद मागणार, अल्पसंख्याकांना मागणार, आदिवासींना मागणार. खोटं बोलले, बोलल्या बोलल्या जाऊन खोटं बोलले. गावागावात शाहीनबाग उभा केला. आता मुळात कसं आहे माहितीये का, यांच्या हातात आहे संविधान, दाखवतात की आमच्या हातात संविधान आहे. आणि दिलमेहे वारिस पठाण, दिलमेहे वारिस पठाण, मनामध्ये वारिस पठाण आहे. वारिस पठाणची भाषा मनामध्ये जडलेली आहे. त्याच्यामुळे रामाच्या ऐवजी यांना बाबर दिसतो रोज. आणि बोलल्या बोलल्यामध्ये जाऊन यांनी लोकांना खोटं सांगितलेलं आहे. एनपीआरची भीती यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. आणि जी प्रश्नावली म्हणजे अजय माकन यांना माहित नाही. मी तुम्हाला सांगतो, अजय माकन 2011 एनपीआरचे प्रमुख होते गृहराज्यमंत्री म्हणून. त्यांनी एक ट्विट केला आहे. एवढा मोठा नेता जो गृहराज्यमंत्री झालाय, त्यांनी ट्विट केला आणि त्यांनी म्हटलं की एनपीआर 2020 इज इक्वल टू एनआरसी. म्हणजे एनपीआर आणि एनआरसी अलग नाही, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद अलग अलग आहे, पण एनआरसी आणि एनपीआर मात्र एकच आहे. बरं, मी याबद्दल अमित शहांचं एक स्टेटमेंट आहे, अमित शहांचं एक स्टेटमेंट आहे शिवराय कुलकर्णी, मला ते महेश तपास यांना सांगायचंय की एनपीआर आणि एनआरसी साठी वेगवेगळे कायदे आहेत. एनपीआर साठी फक्त 10 मिनिटात माहिती गोळा केली जाईल. एनपीआरच्या माहितीचा एनआरसी साठी वापर केला जाणार नाही. एनपीआर मध्ये काही माहिती देणं वैकल्पिक असेल, म्हणजे इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. आणि तसंच एनपीआरसाठी आधार क्रमांक देण्यात काहीच गैर नाही असं अमित शहांनी यापूर्वी स्पष्ट केलंय. मग का राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध एनपीआरला? पहिल्या विषयाला आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एनपीआर आणि सेन्सस जनगणना हे दोन वेगळे कायदे आहेत. सेन्सस हा सेन्सस कायदा 48 कायदा आहे आणि एनपीआर हा सिटिझनशिप ऍक्ट म्हणजे 1955 कायद्यामध्ये एनपीआर आहे. पहिला एनपीआर हा 2010 झाला, त्याच्यानंतर 15 झाला, तिसऱ्या एनपीआरची सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आता एनपीआर मध्ये कसली माहिती घेतली जाते? समजा मी इकडनं स्थलांतरित करून उद्या कलकत्त्याला गेलो किंवा 6 महिने तिकडे राहिलो का तिकडनं अजून 6 महिने तिकडे राहणार आहे, तर मी तिकडे आहे किंवा वास्तव्य करत आहे ह्याच्या संदर्भातली ती माहिती घेतली जाते, एनपीआरची माहिती आहे. सेन्सस मध्ये काय माहिती घेतली जाते? जनगणना तर केली जाते, परंतु तुमच्या कुटुंबाचं सकल उत्पन्न काय, तुमच्या कुटुंबामध्ये मुलं किती, त्यांचं शिक्षण किती, बाथरूम आहे का, पाणी मिळतं का, तुमच्याकडे काही शेत जमीन आहे का, किंवा कुठला गॅस कुकिंग गॅस आहे का, अशा पद्धतीची माहिती ही सेन्ससच्या डेटातून गोळा केली जाते. ज्याचा अर्थ आहे की 10 वर्ष केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील त्याचा लाभ शेवटच्या लाभार्थीपर्यंत पोहोचला की नाही ही माहिती सेन्ससद्वारे गोळा केली जाते. आणि तो कार्यक्रम आपल्या देशामध्ये 1872 पासून चालू आहे. आता वाद कुठे समजून घ्या, 2010 सिटिझनशिपचा अमेंडमेंट झालेला, पण ही 5वी अमेंडमेंट नव्हती ज्याच्यामध्ये आता हे अशा पद्धतीने जी अमेंड आता मागच्या नोव्हेंबरमध्ये झाली ती अमेंडमेंट 2010 नव्हती, ती अमेंडमेंट 2015 देखील नव्हती. तोपर्यंत ह्या भारतातल्या लोकांच्या मनामध्ये एनपीआरच्या संदर्भात कसलाच कुठल्याच पद्धतीचा शंका किंवा त्याचं सस्पिशन घेण्याचं काही कारण नव्हतं. आता ही अमेंडमेंट सिटिझनशिप ऍक्टच्या मध्ये आल्यानंतर आता एनपीआरचे क्लॉज त्यांनी बदली केले, त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न अधिक ऍड केले. तुम्हाला असं म्हणायचं महेश तपासे की एनपीआरच्या निमित्तानं एनआरसी हे पुढे राबवलं जात आहे किंवा छुप्या पद्धतीने राबवलं जात आहे, असं काय म्हणायचं तुम्हाला? मी त्याच गोष्टीकडे येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या घोषणा पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही देशभरामध्ये एनआरसी लागू करू, सांगितलं होतं की सांगितलं. त्याच्यावर अमित शहांचं उत्तर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना
सांगावं लागलं की एनआरसी आम्ही लागू करणार नाही. आता ठीक आहे, त्यांचा राजकीय काही जरी तो डावपेच असेल किंवा त्यांचे जे काही ज्या काय त्यांची कामाची पद्धत असेल, परंतु आज देशातला एक मोठा वर्ग ह्या कायद्याच्या मुळे भयभीत झालेला आहे. त्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे की आम्ही या देशामध्ये अनेक वर्ष जेव्हा आहोत. मी भरतकुमार राऊत यांच्याकडे जातो, उद्या आम्हाला भरतकुमार राऊत यांच्याकडे मी जातो. राऊत सर, सर्वसामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न आहे बरं, अजूनही त्यांना सीए एनआरसी अजूनही सखोलपणे त्यांना समजू शकलेलं नाही. आणि आता हा एनपीआरचा सगळा जो विषय आहे ना, तो कट्ट्याकट्ट्यांवरती रंगताना दिसतोय, त्यामुळे पुन्हा एक नवीन भय असं समोर येताना दिसतंय. काय विश्लेषण कराल आपण? मला वाटतं की काही लोक अनायासे म्हणजे हेतू नसताना आणि काही लोक बुद्धी परस्परपणे हा अशा त्याचा गोंधळ निर्माण करत आहेत. आता एन पी आर होणार आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे, कारण दर 10 वर्षांनी आपल्याकडे सेन्ससची गोष्ट होत असते. तशी हे एन पी आर होणार आहे, त्याच्यामध्ये एवढा गोंधळ घालण्याचं काही कारण नाही आहे. तरी दुसरं एनआरसीबद्दल सुद्धा जर काही म्हणायचं असेल तर त्याबद्दलचं आत्ताच गोंधळ घालण्याचं काहीच कारण नाही. सगळा जर का हा 10-10 मिनिटाचे जर का असतील तर 10 मिनिटात त्याची काय माहिती मिळवणार आहेत, आणि समजा ही माहिती दिली तरी नंतर ती चॅलेंज करता येणार आहे, त्याला आव्हान देता येते, त्याच्यानंतर विश्लेषण होतं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची काय तो हे निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे आत्ताच आपण साफ म्हणून भुईतो पडण्यात काहीही अर्थ नाही. मला असं वाटतं याच्यामध्ये काही नेत्यांचा, काही पक्षांचा आणि काही विचारांचा हा एक डाव आहे, त्यांचा एक अंतर्गत हेतू आहे, आणि त्यासाठी म्हणून ह्या अशा तऱ्हेने भुईत तुडवण्याचं काम हे चालू झालेलं आहे. मला असं वाटतं सामान्य जनतेने याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही नाही आहे त्यांनी सगळं सांगावं ना ज्यांच्याकडे. आणि ती मला असं वाटतं की देशातली 90% जनता ही अशी आहे की त्यांच्याकडे लपवायला काहीच नाही. इन्कम काय आहे त्यांना माहिती आहे, त्यांना शिक्षणाची पात्रता काय ती माहिती आहे, घरामध्ये किती स्त्री किती पुरुष किती संज्ञान किती अज्ञान हे सगळं त्यांना माहिती आहे. आणि असं असताना यासाठी म्हणून इतकी घबराट पसरवण्याचं काम हे काही मंडळी करत आहेत. ही घबराट पसरवण्याचं काम या देशामध्ये अस्थैर्य निर्माण व्हावं यासाठी केलं जात आहे. आणि त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांचा निर्णय घेतला असेल की आपण एन पी आर राबवायचा तर ते अतिशय योग्य आहे. राज्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणाच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतलाय तो अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. व्यंकटेश केसरी सर, जसं आता भरतकुमार राऊत सरांनी सांगितलं की घबराट निर्माण करण्याचं काम केलं जाते, कोण करते नेमकं, तुमचं काय मत आहे या सगळ्या वादाला घेऊन? असं आहे की घबराट निर्माण केली की घबराट होती हा वेगळा भाग आहे, परंतु याच्यात 2-3 गोष्टी अस्पष्ट राहिलेल्या आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संदिग्ध आहे, ती मुद्दाम संदिग्ध ठेवली गेली किंवा काही अपुऱ्या माहितीच्या आधारे ती संदिग्ध ठेवली गेली हे कळायला मार्ग नाही आहे. दुसरा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या विश्वासार्हतेचा आहे. डिमॉनिटायझेशन नंतर, नोटाबंदीनंतर लोकांच्या मनात एक कुठे ना कुठे भीती आहे की कुठे ना कुठे ह्या एन पी आरमधून सुद्धा आपल्याला की तुम्ही पुरावे दाखवा हे करा म्हणून कुठे ना कुठे आपल्याला काय म्हणतात त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल, किंवा मग त्याचं राजकारण होऊ शकेल, त्यामध्ये मग अल्पसंख्याकांना वाटतं की आपल्याला बाजूला ठेवलं जाईल. आणि तिसरी गोष्ट अशी की सरकारमध्ये जे 3 प्रमुख पक्ष आहेत त्या प्रमुख पक्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या दुसऱ्या दोन पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसला यांना विश्वासात घेतलं नसावं, किंवा घेतलं असेल तर त्यांना त्यांनी त्याचं कन्व्हिन्स केलं नसावं, असं काहीतरी ह्याच्यामध्ये हे असं हे बाहेर येतं. ते त्यामुळं घबराट आहे का आहे, ती मुसलमानामध्ये आहे का काही प्रमाणात, मुसलमानात मुस्लिम समाजामध्ये आहे काही प्रमाणात, नॉन मुस्लिम समाजामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाचा विश्वासार्हता आहे का. त्यांनी 6 डिसेंबर 1992 साली त्यांनी सांगितलं होतं की आम्ही फक्त कारसेवा केलो मशीद पाडणार नाही, मशीद पाडली गेली. त्यामुळं ह्याच्या पाठीमागे एक इतिहास आहे, ते बोलतात एक करतात एक. एनआरसीविषयी भारतीय जनता पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलं आम्ही करू, गृहमंत्री म्हणाले की भारतात करू, आणि पंतप्रधान म्हणाले आम्ही करणार नाही. म्हणजे हे कोण कोणाला फसवतं आहे, लोकांसमोर ह्या 3 गोष्टी आहेत. तर त्यामुळं घबराट तुम्ही म्हणता घबराट आहे, ती करणारे कोण कलाकार आहेत हेही लोकांसमोर आलेलं आहे. आता जोपर्यंत महाराष्ट्रापुरतं विचार केला जातो मुख्यमंत्र्यांनी याच्यातून मार्ग काढला पाहिजे, कारण ते सरकारचे प्रमुख आहेत. म्हणजे मला भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, आपण ऐकलं काय म्हटलं केसरी सरांनी की भाजप सांगतंय आणि करतंय, त्यामुळे भाजपबद्दल एक विश्वासार्हता वाटत नाही, म्हणून अर्थात हा सगळा गोंधळ आहे.
नाही मला अगदी मी सुरुवातीला जे बोललो होतो त्याच्यावर भरतकुमार रावतांनी एनपीआरच्या संदर्भातली सविस्तर भूमिका अत्यंत व्यवस्थित शब्दांमध्ये मांडली. त्यातलं शेवटचं वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. ते वाक्य असं आहे की ज्यांना काही लपवण्यासारखं आहे त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम आहे, बाकीच्यांना लपवण्यासारखं काय. आता इथे सगळे प्रवक्ते बोलतात प्रश्नावली ऍड केली, प्रश्नावली ऍड केली. जयंत पाटील आता आपल्या टीव्हीवरच त्यांचं वक्तव्य दाखवण्यात आलं की काही प्रश्न विचारले गेले. कोणते प्रश्न विचारले गेले आहेत? माझे वडील कुठे राहत होते हा प्रश्न आक्षेपार्ह राहू शकतो का? या प्रश्नाची काय माहिती देऊ शकत नाही. आणि ज्याप्रमाणे भरतकुमारजी आता इथे सांगत होते की तुम्हाला पुन्हा त्याच्यावर उत्तर देता येईल, स्पष्टीकरण देता येईल, काही तुम्हाला तुरुंगामध्ये नाही टाकलं जाणार आहे. आणि या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान जर सांगतायत की एनआरसी येणार नाही आहे तर विश्वासार्हता प्रश्न राहिला कुठे? आणि 2010 याच लोकांनी केलेला ना, हे जे लोक आज एनपीआर सीएची भीती निर्माण करून राहिले कारण नसताना या देशामध्ये प्रचंड तणाव निर्माण केला गेला, कारण नसताना खोटं सांगितलं. आणि ज्या केंद्रीय मंत्रिपदामध्ये स्वतः शरद पवार होते ते शरद पवार स्वतः ठिकठिकाणी जाऊन बाजूला उभा करतायत, भीती उभी करतायत, समूहच्या समूह घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. याही पुढे जाऊन मी म्हणतो की आमच्यावर तुम्ही किती अविश्वासार्हतेचे शिक्के लावा पण आमची जी कमिटमेंट आहे या बाबतीतली याला लोक मत देत आहेत, याला लोकांचं आम्हाला समर्थन आहे. लोकांना माहिती आहे की या बाबतीमध्ये झालं पाहिजे. 370 कलम हटवू शकलं नव्हतं कोणी, हटवून दाखवलं मोदीजींनी. लोकांना उपस्थित केले त्याला घेऊन मी चर्चा करणार आहे. ऐका शिवराय कुलकर्णीजी, मी चर्चा करणार आहे. हेमलता पाटील यांना देखील बोलायचं आहे, महेश तपासे देखील बोलू इच्छितात. किरोते आहेत, त्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे. पण वेळ झाली का ब्रेकची? मी ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशाच पद्धतीने सुरू ठेवणार आहे. पहा फक्त News18 लोकमत. चर्चा करतोय दिल्लीत सामना या मुद्द्याला घेऊन, एनपीआर या विषयाला घेऊन. मला हिमलता पाटील यांना प्रश्न विचारायचा आहे की आपलेच एक नेते आहेत काँग्रेसचे, संजय निरुपम, त्यांनी असं म्हटलंय की एकीकडे चिदंबरम दिल्लीतल्या JNU मध्ये एनपीआरला विरोध करायला सांगतायत, दुसरीकडे महाराष्ट्रात ठाकरे यांच्याबरोबर सत्तेत असूनही महाराष्ट्र सरकारने 1 मे ते 15 जून दरम्यान एनपीआरची घोषणाही केली आहे. दिल्लीतल्या काँग्रेस सृष्टींना याची कल्पना आहे का? म्हणजेच एकमत नाही आहे. विशाल, संजय निरूपण काय म्हटले याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आणि त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचं काही कारण नाहीये. आपले काँग्रेस सर्वात महत्वाचा प्रश्न भाजपचे प्रवक्ते मगापासून म्हणतायत. ऐका एक मिनिट, ऐका माझं, मला विशाल माझं बोलणं तर पूर्ण करू दे. इतक्या वेळ मी बाकीच्या लोकांचं बोलणं ऐकलं, माझं बोलणं तरी मला पूर्ण करू दे. काँग्रेसची प्रवक्ते म्हणून मी काँग्रेसची प्रवक्ते म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे आपल्या समोर मांडते आणि ही माझी भूमिका नसून काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मी मांडते. त्यामुळे यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मगापासून म्हणतायत की मनमोहन सिंगांच्या सरकारच्या काळात असं झालं होतं. याच्या मागचं कारण आहे की मनमोहन सिंगवरती लोकांचा अविश्वास नव्हता, त्या सरकार चुकीची काही धोरणं राबवेल असा लोकांचा विश्वास नव्हता. लोक काँग्रेसच्या काळामध्ये योग्य धोरणं राबवली जातील असा लोकांचा विश्वास होता. आपण बघितलं की यांच्यावरती लोकांनी विश्वास टाकला, Article 14 यांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, घटनेचा ढाचा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या पद्धतीने NRC च्या संदर्भामध्ये गृहमंत्री लोकसभेमध्ये विधान करतात, पंतप्रधान वेगवेगळं विधान करतात, वेगवेगळ्या पद्धतीने हा सगळा डेटा वापरला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवलं जातं, RSS ची संघटना ज्या पद्धतीने कार्यरत आहे आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे, म्हणजे प्रत्येक निर्णय ह्या सरकारचे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, लोकांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी फसवलं जातंय, हे हा सरकारचं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. असं केंद्र सरकारच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये साशंकता का उत्पन्न होते याचा पहिल्यांदा सरकारने विचार केला पाहिजे. कुठली योजना राबवताना कुठल्या तरी एका वर्गाला याच्यापासून अलिप्त ठेवायचं, त्याला टार्गेट वापरण्यात येणार नाहीये, त्याच्यावरतीच काहीतरी करायचं असं का होतंय? बघा हेमलता पाटील यांचे आरोप आहे स्पष्ट. हेमलता पाटलांचे आरोप काही नवीन नाही आहे. यांनी देशभर खोटा प्रचार केला आहे, मोल्या मोल्यात जाऊन असा यांनी केलेला प्रचार आहे. आणि यांचं मत आहे की जनता आमच्या सोबत नाही. अहो मी तुम्हाला दाखवतो, लाखाचे 2-2 लाखाचे 5-5 लाखाचे मोर्चे, की या 5-5 लाखांच्या मोर्चांनी मोदीजींकडे मागणी केली आहे की NRC लागू करा. मोदीजींनी सांगितलं की NRC लागू करणार नाही आहे. असं आहे की देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत तुम्ही रजिस्टर नाही करू देणार. मी माझा प्रामाणिक प्रश्न आहे अत्यंत आणि नम्रतेने अतिशय, की मला सांगा जगातल्या कोणत्या देशामध्ये तुम्ही विदाउट कागद प्रवेश करू शकता,
तुम्ही अधर्माचे आहेत आणि तो देश अधर्मी आहे म्हणून बिना कागदानी तुम्हाला त्या देशामध्ये प्रवेश मिळतो असा कुठला देश जगाच्या पाठीवरचा तुम्ही मला दाखवा. अरे देशाच्या नागरिकांची नोंद असणं, त्यांचा डाटा आपल्याकडे असणं हे देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्याला तुम्ही विरोध करताना खोटं नाटक जहर पसरवून असा आरएसएसची भीती अनेक वर्षापासून काँग्रेस दाखवून राहिलं. पण त्या आरएसएसला एनआरसीच्या बाबतीत एक मिनिट मला आपल्याला विचारायचं आहे, एनआरसीच्या बाबतीत कोणती स्पष्टता तुमच्याकडे आहे? कोणती एनआरसीच्या बाबतीत स्पष्टता तुमच्याकडे आहे? तुम्ही काय करणार आहे जे तुम्हाला जे लोक ह्या देशामध्ये अवैधरित्या राहतात त्यांच्या बाबतीत तुमचं काय धोरण आहे? त्यांना डिटेन्शन कॅम्प मध्ये ठेवणार आहे का? असे डिटेन्शन कॅम्प तुमच्याकडे अस्तित्वात आहेत का? 5 कोटी लोक जर तुम्हाला एनआरसी मधून सापडले तर त्यांना ह्या देशाच्या बाहेर कसं घालवून देणार आहे? त्यांना बांगलादेश ऍक्सेप्ट करणार आहे? अमेरिका ऍक्सेप्ट करणार आहे का? श्रीलंका ऍक्सेप्ट करणार आहे? तुम्ही धोरण सांगा ना तुमची. तुम्ही धोरण सांगा. तुम्ही एक डिटेन्शन कॅम्प करताय, त्याचा खर्च आहे 46 कोटी रुपये. 46 कोटी रुपये तुम्ही या ठिकाणी खर्च करताय 3,000 लोकांसाठी. तुम्ही काय कशा पद्धतीने एनआरसी धोरण राबवणार आहे हे आम्हाला तुम्ही पहिल्यांदा सांगा. हे बोलण्याच्या गोष्टी देशभक्तीपर बोलण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही इम्प्लिमेंट कसं करणार ते सांगा पहिल्यांदा. ऐका, भारतकुमार राऊतांना माझा प्रश्न आहे. हे बघा, ऐका ना, मी येतो ना. मला शिवराय कुलकर्णी, बरं आपला मुद्दा पूर्ण करा. आपला मुद्दा पूर्ण असा आहे, अहो ताई, एनआरसी जे आसाममध्ये लागू झालेलं आहे ते आपले परम आदरणीय स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी जो आसाम एनआरसी जे आसाममध्ये लागू झालेला आहे त्यामध्ये 19 लाख लोक जे सापडलेले आहेत ते तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे का? एनआरसी जे आसाममध्ये लागू झाले ते तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे का? एनआरसीचा आसाममध्ये खर्च 1700 कोटी रुपये झालेला आहे. 1700 कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातलेले आहेत. मला याच मुद्द्याला घेऊन मला पुढे जायचं आहे. ऐका, अशा नाही चर्चा होऊ शकणार नाही, आपण मुद्द्यावर येऊयात. मला भारतकुमार राऊत आणि मी केसरी सरांकडे नंतर जाणार आहे. मग मला महेश तपासेंकडे पण जायचं आहे. पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी आहेत, पंजाबमध्ये काँग्रेस आहे, केरळमध्ये कम्युनिस्ट आहेत, राजस्थानमध्ये काँग्रेस आहे आणि मध्य प्रदेश, या राज्यांनीच एनपीआरला ठामपणे विरोध केला. त्यांनी म्हटलं की आमच्याकडे आम्ही याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. हा विरोधाला विरोध आहे. हे बघा, एक लक्षात घ्या की आपण जी सगळी नावं जी सांगितली ही सगळी भाजपेतर पक्षांची सरकार असलेली हे आहेत. त्यांनी विरोध केलाय. राजकीयदृष्ट्या हाच विरोध मी समजू शकतो, कारण सरकार केंद्र सरकार एका पक्षाचं आहे, ही राज्य सरकारं वेगळी पक्षाची आहेत. त्यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा त्यांना अशा तऱ्हेचा विरोध करणं हे गरजेचं आहे असं मी मानतो. हे योग्य नाही परंतु गरजेचं आहे असं मी मानतो. आणि त्याप्रमाणे ते करत असतील तर त्यांच्या पुरतं ते ठीक आहे, परंतु हे वैध आहे का ते अवैध आहे. याचं कारण असं की हा जो कायदा आहे हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि तो ऑप्शनल नाही. तो ऑप्शनल नाही म्हणजे समजा एखाद्या राज्य सरकारला वाटलं की मी ते करणार नाही तर मी करणार. म्हणजे हे शिक्षणासारखं नाही. शिक्षणाचे कायदे कसे असतात की त्या त्या राज्यांवर ते गरजेचं अवलंबून असतं, किंवा गृहखात्याचे कायदे ही त्या त्या राज्यांवर ते अवलंबून असतं. हे करावंच लागणार, हे करावंच लागणार आहे. असं असताना आता गोंधळ करण्यामध्ये काय अर्थ आहे? आणि आता जेव्हा हे एनआरसी इतक्या जवळ आलं त्याच्यानंतर हा अशा तऱ्हेचा माहोल तयार करून आपण काय मिळवतोय? आपण जनतेच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण करतो. हा आता मुसलमानांचा ह्याला विरोध आहे का? यातल्या काही मुसलमानांचा नक्की विरोध आहे आणि ते सारखे रस्त्यावर होते, ती मी नाकारत नाही. परंतु ह्याचा अर्थ सर्व मुसलमानांचा विरोध आहे का? तर तसंही दिसत नाही. अनेक मुसलमान असे जे पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत ते म्हणतात हरकत नाही, होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या. महेश तपासी, तुम्ही म्हणला होतात की यातल्या काही प्रश्नांवरती तुमचा आक्षेप आहे. हे प्रश्न नेमके काय हे तरी कळू शकलंय का तुम्हाला? महेश तपासी जी, माझा प्रश्न असा आहे की यातल्या काही प्रश्नांवरती तुमचा आक्षेप आहे एनपीआर मधल्या, हे प्रश्न नेमके कोणते हे तरी कळू शकले का तुम्हाला? त्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 2010 आणि 2015 व्यतिरिक्त 2020 एनपीआर मध्ये काही प्रश्न त्यांनी जास्ती टाकलेले आहेत. आणि प्रश्न असा आहे की लोक एखाद्या वर्गाला त्या एनपीआरच्या माहितीचा किंवा त्याच्या नोंदीचा सरकार दुरुपयोग करेल ही भीती जेव्हा वाटते त्या सरकारचं काम नाही का की त्या वर्गाला प्रश्न कोणते असते सांगा? महेशजी आणि हेमलता पाटलांनी कोणते प्रश्न ऍडिशनल टाकले ते सांगावे. इथे सगळं तुम्हाला पाठवतो,
बरोबर बोलले की 810 मध्ये होणारी माहिती आहे, परंतु 10 मिनिटांमध्ये होत असताना त्या नागरिकाची माहिती घेतली जाईल, त्याची त्याच्यात सही पण घेतली जाईल. आणि उद्या समजा यंत्रणा प्रश्नच माहिती नाहीये ज्यांच्याकडे जन्म, आपण आपण का त्याचा एवढं भय बाळगतोय, माहिती नाहीये. त्यामुळे ह्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका आहे ती शंका केंद्र शासनाने व्यवस्थितपणे दूर करावी. केंद्रावरनं याबद्दलचा संवाद व्हायला हवा, लोकांमधला संभ्रम दूर व्हायला हवा. मला केसरी सरांकडे जायचंय. प्रश्नच माहिती नाही आहेत केसरी सर. नाही, असं आहे की प्रश्नाचा प्रश्न माहिती नाही, ठीक आहे, हा तात्कालिक मुद्दा आहे, ते पुढच्या वेळेस तयारी करून येतील, तो भाग नाही आहे. पण प्रश्न असा आहे की याच्यामध्ये कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा, असं क्यों, असं का होतं? आणि दुसरी गोष्ट अशी की जर गैरभाजपचं सरकार याला विरोधासाठी जरी विरोध करत असतील, तर पंतप्रधानांनी यांची बैठक का नाही बोलवली? म्हणजे हा जर राष्ट्रीय प्रश्न असेल, राष्ट्राच्या हिताचा असेल, तर पंतप्रधान ह्या मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करू शकतात, त्यांना पटवून देऊ शकतात. तो इनिशिएटिव्ह, ती पहल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का दाखवली नाही? बहुमताचं त्यांना एकदम ताठा आहे का त्यांना मिळाला म्हणून, किंवा त्यांना तुम्ही म्हणजे आपण तुम्ही नामोहरम करू शकतो असं त्यांना वाटतं का? असे सरकार निवडणुका जिंकणं आणि सरकार चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सरकारमध्ये तुम्हाला तुमच्या भूमिका लवचिक पाहिजेत, सर्वसमावेशक पाहिजेत, आणि तुमचं म्हणणं इतरांना कन्व्हिन्स करण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. ती नसेल तर केवळ बहुमताचं घ्यायचं आणि केंद्र आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात केसरी सर, मला वाटतं हे पंतप्रधानांना हे भिजत घोंगडा ठेवायचं संवाद न करून, असे की त्यांना एक्सपोज करायचं. ह्याच्यामध्ये राजकारण आहे, राजकारण सर्वच बाजूनी खेळलं जातं, म्हणून मी म्हणालो होतो कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा. म्हणजे यातला एक प्रश्न असा उपस्थित होतो केसरी सर, बघा मला असं वाटतं असा प्रश्न उपस्थित होतो की अजूनही राज्यातल्या सरकारमधल्या शिवसेनेने भाजपचा पर्याय एक प्रकारे उघडा ठेवला. असं आहे की ही भूमिका संदिग्ध ठेवली, ही मुद्दाम ठेवली की की अज्ञान म्हणजे की जाणीवपूर्वक ठेवली की अजाणतेपणे ठेवली, हे स्पष्ट व्हायचं आहे. परंतु हे खरं की जी भाषा शिवसेना 30 वर्षापासून करत होती ती भाषा ती सोडू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की यांच्यामध्ये जो समन्वय पाहिजे तीन पक्षामध्ये, तो समन्वय नसल्यामुळं जाहीररित्या एका प्रश्नावरती तीन भूमिका मांडल्या जातात. तर ह्या तिघांना एकत्र येऊन त्यांना ठरवावं लागेल, किंवा मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही जे सूचित करता त्याप्रमाणे ऑप्शन्ससुद्धा उघडे ठेवण्याचं असेल. कदाचित मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांना मेसेज द्यायचा असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक इफ्स अँड बट्स आहेत, याच्यामध्ये काही गोष्टी सरळ नाहीत, कुणाला माहिती नाही असं कोणी म्हणणार नाही. आपण यावरती हसला नाहीये, पण हा प्रश्न जो आहे ना हा सर्वसामान्यांच्या मनातला आहे, जो मी इथे उपस्थित केला. भले तो भोळा बाबडा असेल, भोळा बाबडा असेल, लोक चर्चा करतात याबद्दल. तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जर ऐकलं असतं, ते काय म्हणाले अजित पवारांनी, आम्ही जर आधीच लवकर जवळ आलो असतो तर हे दिवस फार आधी झाले असते, त्याच्यामुळे मला हसू आलं. आता जेव्हा तुम्ही आम्हाला सांगतात की देशाच्या पंतप्रधानावर विश्वास ठेवा, तर आता आम्ही तुम्हाला बोलतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. ते जेव्हा म्हणतात की हे तीन पक्षाचं सरकार 5 वर्ष पूर्ण चालेल, तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा ना, तर रोज त्याच्यावर असं प्रश्नचिन्ह निर्माण. पण विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती होत नाही ना, समोर येत नाही ना, कारण तुमच्या तिघांमध्ये वेगवेगळी मतं दिसतात एनपीआरच्या मुद्द्याला. जे काय प्रश्न चालू आहे ते सेंट्रलच्या कायद्या संदर्भात आहे. सेंट्रलचा कायदा मगाशी भारत कुमार राऊत साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, सेंट्रलच्या कायद्यामध्ये काहीतरी राज्याचे कायदे ओव्हरराईड करण्याचे पॉवर्स आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या मनामध्ये की आमच्या राज्यातल्या नागरिकांच्या मनामध्ये शंका असेल, तर एक पक्ष म्हणून आम्ही आमचा प्रश्न उपस्थित करू नये का? आणि तीन पक्षाचं सरकार असताना आम्ही आमच्यामध्ये चर्चा विनिमय करतो, आमची समन्वयची एक समिती आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्रश्न निर्माण केला, म्हणजे का तो लगेच वाद झाला का? आता आम्ही 6 लोक तुमच्या चॅनलवर बसलेलो आहोत, 4-5 लोक आम्ही आमची भूमिका मांडत आहोत, पण ह्याचा अर्थ काय आमचा वाद आहे का? मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय, शिवराय कुलकर्णी त्यांची मांडतायत, आणि हेमलताई ताई त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतायत. परंतु हा वाद आपण किती म्हणत असलात, वाद होत नाही.
तपससाहेब मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की जर का या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता नसेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका एक आहे, तिसरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका एका बाजूची असली तरी त्यांच्यात एकमत नाही आहे आणि शिवसेनेची भूमिका ही वेगळी आहे, असं जर एका पक्षाच्या आघाडीमध्ये जर का होत असेल तर त्याला आपण चौथा पक्ष जो आहे जो तुमच्या विरोधातला आहे कदाचित तुम्ही म्हणता त्यापण ते वाईट असतील, परंतु तो जो पक्ष आहे त्या पक्षांनी घेतलेली भूमिका ही तुमच्याशी जुळत नाही, याच्याबद्दल त्यांना दोष कसा द्यायचा, त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे आणि ते ती पार पाडतायत. तुम्ही तिघजण एकत्र येऊन करू शकत नसाल. जसं पंजाबमध्ये बंगालमध्ये या मंडळींनी ही NPR करायला नकार दिलेला आहे, असं कर महाराष्ट्रामध्ये शक्य आहे का? एकतर ते घटनात्मकदृष्ट्या कायद्याच्या दृष्टीने चुकीचंच आहे, पण जरी करायचं म्हटलं तरीसुद्धा शिवसेना जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यांचा NPRला पाठिंबा आहे. मग तुमच्यातच एक वाक्यता नाही तर त्याचा दोष तुम्ही केंद्र सरकारवर कसा देणार? चला या प्रश्नाचं उत्तर घेऊ महेश तपासे ब्रेकनंतर. मी आपल्याकडे येणार, हेमलता पाटील देखील या सगळ्याच्यात बोलू इच्छितात आणि किरोत्यांकडे आपण गेलेलो नाही आहे, मी त्यांच्याकडे प्रामुख्याने जाणार ब्रेकनंतर. वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त News18 लोकमत. दिल्लीत सामना हा विषय आपला आज बेधडकमधला आणि आपण या सगळ्या घडामोडी बघतो NPR बद्दलच्या. मला किरोते यांच्याकडे जायचं. किरोते, पहिले दोन सेगमेंट मी या बाकीच्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे आपल्याकडे येऊ शकलो नाही, आता आपण बोलू शकता. काय म्हणणं आपलं आत्तापर्यंतच्या एकूण चर्चेवर? किरोते यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही काही तांत्रिक कारणामुळे. घरोघर हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, जेव्हा जेव्हा राज्य शासनाचा प्रगणक किंवा इन्युमेटर ज्याला म्हटलेला आहे हा कर्मचारी घरोघर जाणार आहे आणि माहिती गोळा करणार आहे, माहिती गोळा केल्यानंतर एखादा माणूस किंवा एखादं कुटुंब जर डाऊटफुल वाटलं तर त्याच्या पुढे त्याला डी म्हणून लिहिण्याचा अधिकार असणार आहे आणि हा एकदा डाऊटफुल झाला की नंतर मग ह्या डाऊटफुल सगळ्यांची यादी वेगळी होणार आहे आणि वेगळी झाल्यानंतर पुन्हा त्याला जिल्ह्याचा जो कोण अधिकारी असेल कलेक्टर असेल त्याच्याकडे त्याची त्याला नोटीस येणार आहे की बाबा रे तुझं नाव डाऊटफुल नागरिक म्हणून नोंदलं गेलेलं आहे. राऊत भरतकुमार राऊत साहेब जे म्हणतात ना की या लोकांनी मग पुन्हा त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे, त्यांनी कागदपत्र सबमिट करण्याचा अधिकार आहे, म्हणजे त्यांनी कोर्टाचे हेलपाटा मारायचे असं भरतकुमार राऊत साहेबांना सांगायचंय. मला असं वाटतं की आसामचा अनुभव आपल्या डोळ्यासमोर आहे. 19 लाख लोक तुम्ही यादीतून बाहेर काढलेत, त्याच्यातले 7 लाख लोक मुस्लिम होते, 14 लाख लोक हिंदू होते आणि दुसरी गोष्ट म्हणतात हे सांगतायत की आम्ही हे करणार नाही ते करणार नाही. अहो तुम्ही संसदेमध्ये 9 वेळा क्रोनॉलॉजी समजून सांगितली अख्ख्या देशाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगतायत की क्रोनॉलॉजी समज केलो. क्या समज केलो? पहिले NPR होणार, त्याच्यानंतर NRC होणार आणि त्याच्यानंतर CA अंतर्गत या कायद्यान्वये त्या माणसाला घुसखोर ठरवलं जाणार. त्याला या देशातला तू नागरिक नाही म्हणून असा शिक्का मारला जाणार आणि मग पुढे काय? मग पुढे डिटेन्शन कॅम्प मध्ये तू जा. ही फार मोठी प्रोसेस आहे. हा बोला भरतकुमार. दाखवायचे दात वेगळे आहे. एक इंग्रजी मध्ये अशी एक म्हण आहे, कॉल इट अ मॅड डॉग अँड शूट. मला असं वाटतं की ह्या अशा प्रकारची सध्या नीती चालू आहे. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की कदाचित या लोकांचे जे लोक त्यांना संशयास्पद वाटतील त्यांची ते यादी करतील आणि नंतर त्यांना सगळा पुरावा द्यावा लागेल. हे सगळी जगात सगळीकडे होतं. तुम्ही रेशन कार्ड काढायला गेलात ना, रेशन कार्ड आणि रेशन कार्डची नोंदणी करणारा माणूस जो घरी येतो त्याला जसं वाटलं की अमुक माणसं तुमच्या घरात राहत नाहीत तर तोच नोटीस पाठवतो आणि तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. हे असं असतं म्हणजे कुठल्याही तरीची नोंदणी करायचीच नाही का? कदाचित भारत हा असा एकमेव देश असेल की जिकडे या देशाचा नागरिक आहे, नागरिक सोडून द्या, या देशात तो वास्तव्य करतो आहे हे विचारायला सुद्धा लोकांचा विरोध होतो आहे, हा असा भारत एकमेव देश असेल. काय प्रक्रिया आहे ना ती किरोतीजी? तिथं पार पाडायला हवी ना. नोंद घेणं वेगळं, माहितीची नोंद घेणं वेगळं, माहितीची नोंद घेणं वेगळं आणि त्याच्या नागरिकत्वावर संशय घेणं वेगळं. माहितीची नोंद घेणं वेगळं आणि त्याच्या नागरिकत्वावर संशय घेणं वेगळं, त्याला घुसखोर ठरवणं वेगळं. भरतकुमार राऊत साहेब या प्रश्नाने NPR जे आहे ना यांना कुठेही तुम्ही घुसखोर आहात असं म्हणण्याचा अधिकारच नाही ना.
ते फक्त त्यांना जेले का 10-12 प्रश्न आहेत, पायरी आहे घुसखोर ठरवण्याची, पायरी आहे एनपीआर ही, पायरी आहे. माझं रेशन कार्ड, राऊत साहेब परत गोंधळ वाढू नका. एनपीआर ही एखाद्या नागरिकाला घुसखोर ठरवण्याची पहिली पायरी आहे. हो तसं म्हटलं ना, डाऊटफुल ठरवलं जाईल. डाऊटफुल ठरवल्यानंतर मग त्याला त्याचं नागरिकत्व सिद्ध करण्याची जबाबदारी तुम्ही त्याच्यावर ढकलता. तुमच्याकडे चौकशी करायला येतात. तेच मी पुन्हा म्हणतोय, भरत कुमार राऊत साहेब तुम्ही दिशाभूल करताय. तुम्ही दिशाभूल करताय राऊत साहेब तुम्ही दिशाभूल करतायत नागरिकांची. शिवराय कुलकर्णी दिशाभूल करू नका राऊत साहेब. नोंद घेणं, माहिती घेणं वेगळं आणि एखाद्या नागरिकाला डाऊट फुल ठरवणं वेगळं, कन्फर्म ठरवणं वेगळं. बोला बोला शिवराय कुलकर्णी, बोला. ज्येष्ठ पत्रकार मी बोलत असताना कृपया मध्ये नाही बोला, बोला ना, बोला ना, मध्ये बोला, मध्ये बोलू देऊ नका पाटील साहेब. असं आहे, मला 3-4 मुद्द्यांची उत्तरं द्यायची आहेत मगाशी पासूनच्या. पहिली गोष्ट अशी की यांनी ठरवून टाकलं आहे की बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते या देशातून निघता कामा नये, कारण की त्यांची एक मोठी गठ्ठा वोट बँक यांच्या कामाची आहे. त्याच्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना डोळ्यासमोर ठेवून अन्य सगळ्या भारतीय नागरिकांच्या डोक्यामध्ये भीतीचा बागुल उभा करून जर अमित शहानी क्रोनॉलॉजी सांगितली आहे तर तुम्हाला कळत नाही की कोणत्याही भारतीय नागरिकाला त्रास होणार नाही म्हणून. अहो जे लोक शाहीनबाग मध्ये बसले आहेत, गावागावात शाहीनबाग उभे केले आहेत, त्यांना देखील माहिती आहे. मुद्दा लक्षात आला, मी तुम्हाला असं विचारलं की युवतींनी जो मुद्दा मांडलेला आहे की खरंच ही घुसखोर ठरवण्याची पहिली पायरी आहे का कुलकर्णी? बांगलादेशी घुसखोरांना काँग्रेसने राष्ट्रवादी संरक्षण देते असं तुम्हाला म्हणायचंय का? कशाला राहील भारतामध्ये? दोन कायदे असताना तुम्ही सीए आणलाय, दोन कायदे उपस्थित असताना तुम्ही सीए आणलेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही कशामुळे सीमांमध्ये आणि हिंदूंमध्ये तरी पण काम करताय बीजेपीवाले. या देशातल्या सीमांमधून हेमलता पाटील, मला आपला सगळ्यांचा मुद्दा लक्षात आला. हेमलता पाटील अगदी थोडक्यात 30 सेकंद. विशाल विशाल एक मिनिट. भाजपच्या प्रवक्त्यांचं विधान हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते विधान मांडलेलं आहे. कोणालाही घुसखोरांची पाठराखण करायची नाही. आतापर्यंत देशामध्ये जनगणना झाली, कधी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. 21 नवीन क्लॉजेस त्याच्यामध्ये टाकलेत. त्याच्यामध्ये मातृभूमी कुठली आहे, आईचं घर कुठलं आहे, वडिलांचं घर कुठलं आहे, वेगवेगळे नंबर त्याच्यामध्ये मागितलेले आहेत. ज्याप्रमाणे आत्ता सांगितलं गेलं त्याप्रमाणे एखादा माणूस जर डाऊटफुल असेल तर त्याच्या नावासमोर मार्किंग सांगितलेलं आहे. म्हणून मगापासून जे मी म्हणते की यांच्या मनामध्ये खोट आहे. आणि हे काय देशभक्ती शिकवतात? पुलवाम्यामध्ये जे झालं ते इतकं आरडीएक्स कसं आलं हे अजून सांगू शकले नाहीत. तुम्ही काय आम्हाला देशभक्ती सांगता आणि तुम्ही काय आम्हाला आमच्या धोरणाबद्दल ऑब्जेक्शन देता? आमच्या मनामध्ये खोट नाहीये, परंतु तुमचं जे वर्तणूक आहे, ते सर्व चुकीच्या पद्धतीने चाललं आहे. देशातल्या नागरिकांच्या मनामध्ये संशय अशा पद्धतीने तुम्ही कशासाठी मध्ये बोलता? आता तुम्ही कशासाठी कुलकर्णी मध्ये बोलता? मी बोलत असताना तुम्ही कशासाठी बोलता? तुम्ही तो मुद्दा वारंवार मांडता लक्षात आला. या सगळ्या ह्याच्यातनं प्रामुख्याने अगदी थोडक्यात मला यांच्याकडे जायचंय. सर हा सगळ्या संकट दूर करण्यासाठी काय करायला हवं? थोडक्यात वेळ कमी माझ्याकडे. तुम्ही काय हा सगळा संभ्रम दूर करण्यासाठी काय करायला हवं अगदी थोडक्यात? एका वाक्यात बोलायचं असेल तर पंतप्रधानांनी सर्वांची मीटिंग बोलवली पाहिजे. त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी त्यांनी दोघांनी एकमेकांनी म्हणजे मुख्यमंत्री जे नॉन भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मनात असलेले संशय आणि पंतप्रधानाची भूमिका हे कुठेतरी एका समान पातळीवरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत याच्यात राजकारण येणार, याच्यामध्ये संभ्रम निर्माण होणार आणि हे त्रास होत जाणार आहे. ह्याची पहल, ह्याचा इनिशिएटिव्ह हा साक्षात नरेंद्र मोदी यांनीच घेतला पाहिजे, कारण अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीवरती मतभेद आहेत हे बाहेर आलेलं आहे. धन्यवाद सगळ्या मान्यवरांची. आपण ठामपणे आपली मतं जी आहे ते आजच्या शोमध्ये मांडली. खरं एनपीआरच्या मुद्द्यावरून काँग्रेस महाविकास आघाडी याच्यामध्ये एकवाक्यता नाही हे तर स्पष्ट आहे. आता बघूयात नेमक्या याला घेऊन पुढे काय होतं. पण सामान्य माणसाच्या मनात एनपीआर असू देत, एनआरसी असू देत, सीए असू देत, या विषयाला घेऊन स्पष्टता हवी यासाठी खरं तर संवाद वाढवणं, म्हणजे ते केंद्राकडनं राज्य सरकारकडे असू देत किंवा राज्याकडनं केंद्र सरकारकडे असू देत, दोघांमध्ये तो संवाद व्हायला हवा. आणि त्यातनं जे मुद्दे समोर येतील ते खरं लोकांसमोर मांडणं फार आवश्यक आहे, कारण एक विषय संपतो आणि दुसऱ्या विषयाला घेऊन लोकांच्या मनात एक भय निर्माण झालेलं असतं. हे तितकंच खरं जे आता एनपीआरबद्दल होताना दिसतं आहे.
इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.